नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्या मतमोजणी आहे, काय होईल उद्या मतमोजणी? आणि मला एकतर वाडा लोकसभा मतदारसंघातील जनतेनंच उभा केलेलं होतं, त्यामुळे मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी मला भरघोस असं मतदान केलेलं आहे आणि मी प्रचंड मताने निवडून येईन. निवडणुकीला उभं राहायच्या अगोदर आपले 2 ते 3 फेऱ्या झाल्या होत्या प्रचाराच्या आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर परत प्रचार फेरी झाली. तुम्ही एक अंदाज काढलेला आहे, काय मोहिते पाटलाचा अंदाज? आमचा अंदाज असा आहे की 80,000 ते 1,30,000 या दरम्यान आम्ही राहू. हे मागचं कारण असं की लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शेवटच्या 3-4 दिवसात काय समोरच्या उमेदवारांनी प्रयोग केले त्यामुळं थोडं कमी होईल, परंतु त्याचा जर परिणाम झालेला नसेल तर नक्कीच 1.5 लाखाच्या पुढं जाईल. माडा मानखटावमध्ये पर्सेंटेज जास्त मतदारांना त्याचा फायदा नाही होणार फायदा, झाला तर किरकोळ होईल, अजिबात होणार नाही. मला तर वाटते प्लस म्हणजे मोहिते पाटलांची राजकीय ताकद बघितली तर सोलापूर असेल, बारामती असेल, सातारा असेल, काय तिथले काय निकाल असतील? माढाही लागणार आहे, सोलापूरही लागणार आहे, बारामतीही लागणार आहे आणि साताराही लागणार आहे. विठ्ठलाला काय सांगणार? विठ्ठलाला पहिलं सगळं मी आज घातलेलं आहे की गेल्या वर्षी मोठ्या दुष्काळाला तोंड दिलेलं आहे शेतकऱ्यांनी, तर यावर्षी भरघोस पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी समाधानी ठेव, एवढीच मागणी घातलेली आहे. नक्की येणार, सोलापूर जिल्ह्याचं राज्याचं दैवत आहे, त्यामुळे 100% येणार. राज्यामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडी 30 ते 32 जागा जिंकेल असं काय असं आहे सगळं. इंडिया आघाडीत सत्ता येणार केंद्रात? येणार, नक्की येणार. पश्चिम महाराष्ट्राची पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या आघाडीच्या जागा बसतील असं अपेक्षा आहे.